मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. माझा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आज आपण गुणात येत आहोत, नवीन कथा न केलेला गुन्हा. तर आपण या कथेला आपण चालू करूयात. न केलेला गुन्हा ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे, हिचा वास्तविक जीवनाशी कुठलाही संबंध नाही, त्यामुळे ही कथा पूर्णतः ही अशी काल्पनिक आहे. तर कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, ही कथा आहे दिनकरराव ह्या पात्रावरती फिरते. बऱ्याच दिवसानंतर सेंटरचा दरवाजा कर 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 वाजला आणि दिनकरराव 10 वर्षानंतर न केलेल्या गुणातून निर्दोष मुक्त झाले. दिनकरराव तसेच तडक चालत 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 गावाकडे निघून गेले. तर दिनकरराव जेलमध्ये का गेले होते ते पाहण्यासाठी आपण कथेला सुरुवात करूया. दिनकरराव एका खेडेगावात राहत होते. त्यांची शेतीबरोबरच दूधधंद्याचा व्यवसाय होता. सदाचं कुटुंब होतं, खूप काही व्यवस्थित चालू होतं. पण त्यांच्या कुटुंबाला अचानक एक दुःखाचं गालबोट लागलं. दिनकररावांचा मुलगा 8वीला गावातील शाळेत शिकत होता आणि त्यांची मुलगी ही 10वी झाली होती. 8 आणि 11वीला शेजारच्या तालुक्यात जवळच्याच तालुक्याच्या ठिकाणी शिकायला होती. दिनकररावांच्या गावामध्ये फक्त 10वी पण शाळा असल्यामुळे त्यांनी मुलीला 10वीनंतर 11वीला शेजारच्या तालुक्याच्या गावात शिक्षणासाठी पाठवलं. दिनकरराव स्वतः खूप शिकलेले असल्यामुळे त्यांनी मुलीला आणि मुलांना खूप शिकवण्याचं ठरवलं. दिनकररावांना कानावरती एक बातमी आली की त्यांची मुलगी एका गुंड प्रवृत्तीच्या मुलाच्या जायात उडली गेली आहे. तर दिनकररावांना खूप चिंता वाटली. त्यांना अगोदर विश्वास बसला नाही, पण त्यांनी खात्री करण्याचं ठरवलं. व त्याच्या लक्षात आलं की तो मुलगा खरंच गुंड होता आणि तो असाच फसत होता, मुलींना जायत ओढत होता. त्यांना काय करावं काहीच कळत नव्हतं. मुलींना समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण ते ऐकत नव्हती. गावामध्ये सुद्धा आता खूप चर्चा होऊ लागली होती. दिनकरराव नेहमी ताटमाळीने जगणारे आता मान खाली घालून जाऊ लागले होते. त्यांना काय करावं काहीच कळत नव्हतं. म्हणून त्यांनी शेवटचा पर्याय अवलंबिला की मुलीला त्याच्या मामाकडे नेऊन सोडायचं. म्हणून त्यांनी एका दिवशी संध्याकाळी 6 वाजता मामाच्या गावाला जाण्यासाठी निघाले. पण त्यावेळेस जो सोसायटीचा वारा वाहत होता, पाऊस हळूहळू पावसात सुरुवात झाली. ते गावाच्या बाहेर पडत नाही तोवरच खूप जोरात पाऊस असा सुरू झाला आणि विजा कडकडायला लागल्या. त्यांनी काय केलं, पावसात न भिजण्यासाठी शाळेचा आसरा घेतला आणि ते शाळेमध्ये थांबले. शाळेच्या बडीत थांबले असताना विजा जोरात कडकडत होता, खूप जोरात पाऊस चालू होता आणि अचानक त्यावेळेस वीज कडकडली आणि लाईट निघून गेली. त्यावेळेस दिनकररावांची मुली किंचाळण्याचा आवाज आला आणि बराच काळ निघून गेला. त्यानंतर दिनकरराव एकटेच घरी आले. तर दिनकररावांच्या बायकोने विचारलं की मुलगी कुठे आहे. तर त्यांनी सांगितलं की मुलगी तिथून निघून गेली, ती कुठे गेली काहीच कळलं नाही. कारण लाईट गेल्यानंतर विजा कडकडल्यानंतर तिचा खूप जोरात आवाज आला आणि त्यानंतर ती तिथून निघून गेली, कुठे गेली काहीच कळलं नाही. तर मग गावामध्ये चर्चा एकच संपू लागली की दिनकररावांनी आपल्या मुलीला ठार मारलं, कारण त्यांना गावातून गाडीवर मुलीला घेऊन जाताना बऱ्याच लोकांनी पाहिलं होतं. तर मग पोलीस पाटलांनी पोलिसामध्ये फिर्याद दिली आणि त्यानंतर दिनकररावाची चौकशी सुरू झाली. आता दिनकरराव मात्र हतबल झाले होते, कारण त्यांनी काहीच गुन्हा न केलता चौकशीचा सशिबिर त्यांच्या मागे लागलेला होता. दिनकररावांना काहीच केलं काय करावं काहीच सुचत नव्हतं. दिनकररावांच्या पत्नीला सुद्धा माहीत होतं की मुलगी ही त्यांची खूप लाडाची होती, ते असं काय करतील ते असं तिलासुद्धा वाटत नव्हतं. कारण त्यांना तिला माहीत होतं की दिनकरराव आपल्या मुलीला मारू शकणार नाही, ठार तर मारणारच नाहीत. पण असं काय घडलं की जेणेकरून हे असं बालंट आपल्यावरती आलं आहे, आपल्या घरावर चालून आलं आहे. तिला काय करत होते, त्यांची मुलगी कुठे ही सुद्धा त्यांना सापडत नव्हती. पोलिसांनी पण खूप शोध घेतला, पण ती पण सापडली नाही, तिचं प्रीत पण सापडलं नाही. अखेर कोर्टात केस सुरू झाली. बरेच साक्षी उभं राहिल्या, साक्षीवर साक्षी सुरू झाल्या. दिनकररावाच्या विरुद्ध बरेच साक्षी होत्या. सगळे लोक सांगत होते की दिनकररावांना आम्ही गाडी घेऊन जाताना पाहिलं आणि त्यांच्या घरी नेहमी त्या मुलीच्या रडण्याचा आवाज येत होता एवढ्या महिन्यामध्ये. त्यामुळे त्यांनीच तिचा खून करून पुरावा नष्ट केला. परत एका माणसाने साक्ष दिली की ज्या दिवशी दिनकरराव पडीत उभे होते त्या दिवशी मात्र मी तिथं सगळीच उभा होतो, दिनकर आपल्या मुलींना घेऊन आले होते. तर मित्रांनो, पुढील कथा आपण भाग 2 या पार्टमध्ये पाहूया. धन्यवाद.